आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. अमित शहांच्या रोड शो दरम्यान कोलकात्यात जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे. तृणमूल आणि भाजपामध्ये तुफान राडा झालाय. या ठिकाणी 19 तारखेला मतदान होणार असून आज अमित शहा यांचा रोड शो झाला. एकंदरीतच काळे झेंडे दाखवल्यावरून हा वाद सुरू झालाय. तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी या रोड शो दरम्यान काळे झेंडे दाखवले होते आणि यामुळेच हा वाद सुरू झालाय आणि हा वाद अगदी शिगेला पोहोचलाय. आणि या घटने दरम्यान पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. कोलकात्यात अमित शहांच्या रोड शो दरम्यान जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. तृणमूल आणि भाजपमध्ये तुफान राडा झाल्याचं दिसून येते. या ठिकाणी 19 तारखेला मतदान होणार आहे आणि त्यामुळेच आज अमित शहा यांचा रोड शो झाला. पोलिसांनी या घटनेमध्ये सौम्य असा लाठीचार्ज देखील केला आहे. एकंदरीतच तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्यावरून हा वाद सुरू झालाय आणि तो वाद अगदी शिगेला पोहोचलाय. सगळीकडेच निवडणुकीचं वारं वाहत आहे. प्रचार देखील आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. यामध्येच आज अमित शहा यांचा कोलकात्यामध्ये रोड शो होता आणि या रोड शो दरम्यान भाजपमध्ये तुफान राडा झालाय. या ठिकाणी 19 तारखेला मतदान आहे आणि त्याच अनुषंगाने आज अमित शहा यांचा रोड शो होता आणि या रोड शो मध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्यावरून हा सगळा वाद सुरू झाला आणि हा वाद शिगेला पोहोचला.